नक्कीच सर, आपण आपल्या मुलांना मुलींना संस्कार तर देणारच आहोत, मग शैक्षणिक संकुल असेल किंवा आपलं कुटुंब असेल, पण त्याचबरोबर आपला जो काही पाठ्यपुस्तक क्रम आहे किंवा आपला जो काही सिलेबस आहे त्यामध्ये जर आपण मुलांना जर मॉरल सायन्स किंवा यासारख्या गोष्टी जर शिकवल्या की आपण समाजामध्ये कसं राहायचं, कशी आपण इक्वॅलिटी मेंटेन करायची, आपल्याला जे काही डिस्क्रिमिनेशन दिसतंय जगामध्ये किंवा देशामध्ये मग ते कसं कमी करता येईल, किंवा आपण जेंडर इक्वॅलिटी असेल यावरती मुलांना जर आपण पाठ्यपुस्तक मध्ये सिलेबस मध्ये जर ते कंटेंट दिले तर नक्कीच आपणही त्यांना ते टीच करू शकू. बरोबर. आणि अर्थात आपण जर स्कूलमध्ये कॉलेजमध्ये जर ते त्यांना शिकवतोय तर नक्की भविष्यात ते त्याचा उपयोग करतील. संस्कार बरोबर शिक्षणाच्या माध्यमातून मुलांमध्ये विद्यार्थ्यामध्ये त्याच्या पाठ्यपुस्तकामध्ये टॉपिक असा टॉपिक असा जेणेकरून तुमच्याकडे प्रबोधनाचं कामकाज एक महत्वपूर्ण जबाबदारी दिलेली असते शिक्षकांकडे, मग त्या समाज प्रबोधनाच्या माध्यमातून तुम्ही वर्गात ते पटवून सांगू शकता एक असं तुम्हाला म्हणायचं आहे. मॅडम एक तसाच एक मुद्दा मी पकडतो की तुम्हाला आज तुम्ही 12वी पर्यंत शिकवताय, एक महत्वाचा वर्ग आहे सिनियर कॉलेज, म्हणजे 12वी नंतर तुमच्या असणार सिनियर ज्युनियर सिनियर कॉलेज, सिनियर कॉलेजला तुम्ही आज टीच करताय, एक प्रभावी असं नेतृत्व कुणाला तुम्ही शिकवताय थोडक्यात आणि एक समजदार वर्गाला तुम्ही शिकवताय, न कळत पण ही उद्याची पिढी आपली घडवणारी, मग या उद्याच्या पिढी घडवणाऱ्याचे काही तुम्हाला त्या ठिकाणी काही स्वतःच मत तुम्ही त्यांच्या समोर मांडत असाल ना मॅडम? नक्कीच सर. हा त्याबद्दल तुम्ही मॅडम काय सांगा? मग त्यासाठी मुलांना आम्ही म्हणजे तुमच्यामध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कशी पाहिजे किंवा समाजामध्ये जर जायचंय तुमच्यामध्ये कसा कॉन्फिडन्स असला पाहिजे, म्हणजे तुम्हाला मार्क्स किती असतात याला समाजामध्ये व्हॅल्यू नाहीये, तुम्ही समाजात जाऊन ते प्रश्न कसे सॉल्व्ह करतायत किंवा फेस कसा करतायत समाजामध्ये त्याला नक्कीच महत्व आहे. मग तुम्ही कसं कॉन्फिडंट तुमचा जो काही मोटिवेट मीन्स आपण जो स्टुडंटला मोटिवेट करू शकतो की तुमचा कॉन्फिडन्स कसा वाढवायचा आहे, त्यानंतर तुम्ही आत्मनिर्भर कसं व्हायचंय, मोस्टली मुलींना जर आमच्या संजीवनीमध्ये जर बघितलं तर मॅक्झिमम गर्ल्स रेशो जो आहे तो मोर दॅन बॉईज मीन्स मोर दॅन 50% आमच्या गर्ल्स स्टुडंट आहेत, मग त्यासाठी आम्ही मेंटरशिप स्कीम रन करतो, मग त्या अंडर आपण शिक्षक पालकत्व म्हणजे त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील मग हॉस्टेलवरच्या मुली असू द्या किंवा कॉलेजमधल्या मुली असू द्या त्यांचे प्रॉब्लेम्स असतील तर ते आपल्या मेंटरला सांगतील, म्हणजे जे प्रॉब्लेम्स ते आपल्या घरी सांगू शकत नाही असे रस्त्याने येता जाताना बसमध्ये असे भरपूर प्रॉब्लेम्स असतात त्यांना, ते घरच्यांना सांगितलं तर मोस्टली काय होतं घरचं म्हणतात की शिक्षण आता बंद कर. बरोबर. तो एक मुद्दा येतो. मग मुली काय होतात घाबरून जातात किंवा अंडर प्रेशर ते कोणाला सांगत नाहीत किंवा सांगितलं तर कोणाला सांगतात सोबतच्या मैत्रिणीला, मैत्रीण जर त्याच लेवलची असेल तर तिला सजेशन पण त्याच लेवलचं देईल, दोघी जर एकाच लेवलच्या असतील तर सजेशन त्यांचं कसं असेल ते अनमॅच्युअर्डच असणार ना. बरोबर. मग आम्ही असं जे काही रिलेशन मेंटेन केलंय गर्ल्स स्टुडंट सोबत की तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते तुमच्या मेंटॉरला जर तुम्ही सांगितले तर मेंटॉर तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मग काउन्सिलर आमच्याकडे आहे, मग काउन्सिलिंग करून त्यानंतर तुमचे प्रॉब्लेम्स कुठल्या लेवल पर्यंत वाढले ते पॅरेंट्स पर्यंत जाऊन द्यायचे की आपल्याच लेवलवरती सॉल्व्ह करायचे, नक्कीच यावरती नक्कीच कॉलेज त्यांना मदत करतं. खूप खूप चांगल्या प्रकारचा उपक्रम आज या तुमच्या शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून चाललाय. स्वाती मॅडम मी तुमच्याकडे येतोय तोच मुद्दा घेऊन की मॅडमने सांगितलंय की अशा प्रकारचं भविष्यातील पिढी आम्ही सिनियर कॉलेजच्या माध्यमातून मी स्वतः प्रबोधन करते आणि आमच्या शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून करतात. मॅडम आज तुम्ही एक संस्था चालक आहात किंवा आज तुम्ही एक लीडरशिप करताय नेतृत्व करताय, मग तुम्ही या भविष्यातील पिढी घडवण्यासाठी नक्कीच तुमच्याकडनं सुद्धा एक समुपदेशनाची गरज आहे, काय समुपदेशन करा? आमचं कामच आहे सर भविष्यातली पिढी घडवायची, कारण जर आपण शिक्षण क्षेत्राकडे बघितलं तर समाजामध्ये जर शिक्षण क्षेत्र नसेल तर पिढी काय असेल आणि शिक्षण घेतल्यानंतरची पिढी काय आहे, बरोबर, ह्या दोन्हीतला फरक खूप मोठा आहे. त्यामुळे नकळतच आमच्या इथे बसलेल्या आमच्या तिघींवरतीच खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे पिढी घडविण्याची. पिढी घडवत असताना फक्त सिलेबस कम्प्लीट करून घ्यायचा आणि चांगले मार्क्स त्या मुलाला पडले आणि त्याच्या आईवडिलांची इच्छा आहे तिथे त्यांनी ऍडमिशन घेतलं इथपर्यंतच आम्ही थांबलेलं नाही आहोत. तर कुठेतरी सीबीएसई करिक्युलम आम्ही राबवत असताना आमचे सुद्धा ऍडिशनल काही गोष्टी आम्ही त्यामध्ये राबवतो, जसं की ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये सॉफ्ट स्किल्सची खूप कमतरता जाणवते. जेव्हा इंटरव्ह्यूला कोणी आमच्याकडे कॅन्डिडेट येतो तेव्हा आम्ही बघतो की डिग्री तर खूप आहे परंतु तो जेव्हा बोलतो तेव्हा त्या बोलण्यामध्ये त्या डिग्रीचं वजन जाणवत नाही. तर आपलीही मुलं उद्या असे इंटरव्ह्यूला जाणार आहेत तर ह्यांच्यासाठी काय केलं पाहिजे, तर आम्ही त्यांच्या स्किल डेव्हलपमेंटचे वेगवेगळे क्लासेस ह्या वयातच घेतो,
की पाचवी सहावीतला मुलगा त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी त्याच्यामध्ये काही गुण असतात जे आई वडिलांनाही दिसत नाही आणि सिलेबस कम्प्लीट करत असताना टीचरच्याही लक्षात येत नाही. आणि आपण जे व्हॉट्सअपवर एक मेसेज फिरत होता की एक रेस लागली होती, तर त्यामध्ये सगळ्यांनाच पळायला सांगितलं, घोड्यालाही पळायला सांगितलं, हत्तीलाही पळायला सांगितलं, माश्यालाही पळायला सांगितलं आणि बदकालाही पळायला सांगितलं. आणि जिंकणार कोण आपल्याला माहिती आहे की घोडा, कारण त्याच्यात तो गुण आहे, परंतु जर तुम्ही पाण्यात टाकलं तर नक्कीच मासा जिंकणार. सो असं कुठेतरी आम्ही त्या मुलात, प्रत्येक टीचरला आमच्या ड्युटी असते की त्या मुलातला गुण ओळखा आणि तो गुण कदाचित पालकांना नाही आवडणार परंतु तो त्यांना पटवून द्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून की तुमचा मुलगा खेळात खूप चांगलं भविष्य करू शकतो, तुमच्या मुलासारखे पुढच्या पिढीला गरज आहे अशा नेतृत्वाची. कारण दिवसेंदिवस खेळाडू कमी होत आहे आणि इंजिनियर्स आणि डॉक्टर्सची खूप जास्त रेलचेल आपल्या इथे सुरू झालेली आहे. तर कुठेतरी हे करत असताना आम्हाला खूप छान वाटतं की आम्ही हा उपक्रम राबवतो की ज्या मुलामध्ये जी क्वालिटी आहे ती शोधून काढायची, त्याला पॉलिश करायचं आणि पालकांना त्याची जाणीव द्यायची आणि त्याच त्याच्या त्या गुणामध्येच जास्त लक्ष देऊन त्याला पुढे जायला सांगायचं. नक्कीच मॅडम, खूप छान आज सुंदरशा शब्दात तुम्ही सांगितले. रोहिणी मॅडम, मी तुमच्याकडे येतोय की हेच भविष्यातील पिढी संदर्भात मनीषा मॅडमनी सांगितलंय, स्वाती मॅडम अगदी दोघी रणरागिणीचे शब्द प्रत्येकाने असे आलेत की नक्कीच खूप मोठा छानसा कार्यक्रम आपला चाललाय. पण मॅडम, सगळ्यात महत्वाचं समाजामध्ये आज आपली स्त्री शिकते, समाजामध्ये आपली स्त्री आज एक हक्काचं व्यासपीठ तयार करून राहते. तुमच्या तिघेच्या रूपानं हे संबंध व्यासपीठाला दिसतंय, संबंध देशाला दिसतंय, परंतु समाजातील पिढी ही सुधारण्यासाठी किंवा समाजातील पिढी घडवण्यासाठी नेमकी एक स्त्री म्हणून तिची भूमिका कशी असावी आणि काय असावी? सर, नक्कीच जो काही प्रसंग असेल त्या प्रसंगानुरूप आपली पहिली भूमिका असणं गरजेचं आहे. जर फॉर एक्झाम्पल आज माझी मुलगी कुठेतरी एखाद्या यामध्ये कमी पडतीये, तर अगदी आई म्हणून मी तिच्या मागे असणं त्यावेळेला ती माझी जबाबदारी. आई ही महत्वाची भूमिका पार पाडते, आई ती महत्वाची भूमिका, सगळ्यात महत्वाची. तेच माझ्या विद्यार्थिनींच्या बाबतीमध्ये, नक्कीच त्यांना काही छोटा मोठा का होईना प्रॉब्लेम असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, मग त्यामध्ये एक शिक्षिका म्हणून त्या शिक्षिकेमध्ये लपलेली आई सुद्धा त्यावेळेला माझ्यामध्ये असणं गरजेचं आहे. ती अगदी फक्त प्रत्येक ठिकाणी मी आणि माझं कुटुंब एवढा पण छोटा दृष्टिकोन असणं गरजेचं नाही. बरोबर, की त्यामध्ये सगळ्यांना इन्वॉल्व्ह करून घेणं, म्हणजे ज्याला आपण मागे आपला मुद्दा आला की स्त्रियांनी संघटित होणं, मॅडमने सांगितलं मनीषा, की तोच पॉइंट ऑफ व्ह्यू ठेवून आपण प्रत्येकानं राहणं आणि प्रत्येक महिलेनं राहणं वागणं असेल, तर नक्कीच आपण याच्यामध्ये खूप सगळे बदल नक्कीच घडवून आणू शकतो. बरोबर मनीषा मॅडम, मी तुमच्याकडे येतोय की सपोज आज तुम्ही पण कुणाच्या तरी लेखबाळ आहात, तुमच्याकडे पण मुलगी आहे, नकळतपणे तुमची पुतणी असेल, तुमची भाची असेल, अक्षरशः तुमच्याकडे एखादी मुलगी की तिच्यावरती संस्कार करण्याची वेळ मात्र तुमच्याकडे येते. आणि साहजिकच आहे की तुमच्या कोणीतरी जाऊबाई आहे, तुमच्या कोणीतरी नणंदबाई आहे, पण त्यांच्याकडनं ते संस्कार होत नाही हे तुम्हाला दिसतंय. त्या ठिकाणी तुमच्यातला प्राध्यापक हा जागृत होणार, तुमच्यातला समाज प्रबोधनकार जागृत होणार, तुमच्यातला वेगवेगळ्या प्रकारचा असणारा शब्द जागृत होणार, मग त्यावेळेस त्या मुलीवरती संस्कार आपल्याला करायचे. साहजिकच मुलगी मोठी होते हे तुमच्या लक्षात आले, मुलीला मोठी होत असताना त्यावेळेस ती कोणती दक्षता तुम्ही घ्याल मॅडम, काय सांगाल त्यावेळेस? नक्कीच सर, जर आपल्याला मुलीवरती जर संस्कार करायचे तर सर्वप्रथम त्या मुलीने सामाजिक जीवनामध्ये सुरक्षित कसं राहायचंय त्याबद्दल तिला धडे देणार, म्हणजे इतर काही न शिकता तिने कराटे, जुडो किंवा मग यासारखं प्रशिक्षण घेतलं, आत्मसंरक्षण, स्वतःचं शरीर संरक्षण करायचं, यस, म्हणजे तिला जर सुरक्षित राहायचंय दुसऱ्यांवरती अवलंबून न राहता ती स्वतः जर स्वावलंबी झाली किंवा स्वतः जर स्वतःचं रक्षण करू शकली तर ते उत्तमच आहे. त्याचबरोबर तिला शिक्षणासाठी, म्हणजे कुठल्याही प्रकारे तिने शिक्षण थांबवता कामा नये, म्हणजे कुठलीही परिस्थिती आली तरी कंटिन्युअस तिने शिक्षण घेतलंच पाहिजे, कारण ते शिक्षण वयाच्या कुठल्याही स्टेज मध्ये कधीही कामाला येतं. म्हणजे आता जरी गरज नाही, फायनान्शियली तुम्ही स्टेबल आहात, आता गरज नाहीये, पण वयात कधी काय गरज पडेल सांगता येत नाही, त्यासाठी तुम्ही शिक्षण हे घेतलंच पाहिजे. बरोबर. आणि थर्ड थिंग जी काय आहे, जी तुम्ही शिक्षण आणि आत्मस्वावलंबी तर होत आहेत, पण तुम्ही जेव्हा स्वतः जे काही बदल झालेत ऍक्सेप्ट केलेत आणि तुम्ही स्वावलंबी झालाय सर्व ठीक आहे, पण तुमच्या सभोवताली जे काही आहेत दुसऱ्या अशिक्षित बायका आहेत त्यांना सुद्धा तुम्ही सोबत घेऊन पुढे चाललं पाहिजे. बरोबर. म्हणजे एकटी मी शिकले, मी स्वावलंबी झाले एवढंच न बघता तुम्ही जर शेजारच्या चार बायकांचा जरी उद्धार केला, बरोबर,
त्यांचे जरी चार प्रश्न सोडवले तरी नक्कीच स्त्रीजातीचा जो काही सन्मान आहे तो तिला मिळेल नक्कीच. स्वाती मॅडमने एक मुद्दा मांडला होता की ज्यावेळेस एखादा मुलगा शिकलाय एखादी मुलगी शिकली आहे त्याची डिग्री जड असते, खूप जड डिग्री कागदोपत्री जड असते, शब्दाने ज्यावेळेस आपण आखो देखा हाल ज्याला आपण म्हणूया आखो देखा हाल सुद्धा खूप जड असतो, तो प्रत्यक्ष ज्यावेळेस कार्यात उतरतो मात्र ते डिग्रीला लेवलला ते कार्य निघत नाही. मग साहजिकच त्या ठिकाणी अशा प्रकारचं कामकाज येतं. त्या शब्दाला तुम्ही धरून सांगितलं की आत्मसंरक्षण शरीर संरक्षण त्या ठिकाणी मात्र त्या मुलीकडे असणं गरजेचं आहे. मॅडम ज्यावेळेस अशा प्रकारचे इन्सिडेंट घडतात की नकळतपणे आपल्या मुलीवरती अन्य अत्याचार झालाय, नकळतपणे मुलीची छेडछाड झालीय, त्यावेळेस जुदो कराटे आहे वेगळ्या प्रकारचे तुम्ही आत्मसंरक्षणाचे स्वरूपाचं नाव सांगितलं, परंतु यामध्ये लगेचच त्या ठिकाणची परिस्थिती मॅडम जर तिथं तशी नसेल, लक्षात घ्या शिक्षण हा डिग्रीचा मॅडमचा मुद्दा मी उचललाय, शिक्षण त्या ठिकाणी काम येणार नाही. तुम्ही किती मोठा हाय लेवल शिकला, तुम्ही जुदो कराटे आहात ते तिथं काम येईल, परंतु परिस्थिती मॅडम या दोन्हीची नसेल तर त्यावेळेस तुम्ही का सांगाल. मग मी मुद्दाम तुम्हाला प्रश्न याच्या करता विचारतोय कारण तुमच्याकडनं खूप सारं प्रश्न, त्या प्रश्नाला असं उत्तर तुम्हाला माझ्या म्हणजे तुमच्याकडनं आलंय म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही बरोबर तेच कंटिन्यू करताय की त्यावेळेस त्या मुलीनं त्या महिलेनं काय करावं. सर त्या महिलेकडे एक जो काही उपाय आहे तो आजूबाजूला कोणीतरी दुसऱ्या महिला असतील बरोबर ती त्यांना म्हणजे मदतीसाठी बोलावून घेऊ शकते. म्हणजे नक्कीच इतर महिला जर मदतीला तिला तयार असतील तर ती जे काही तिच्यावरती संकट आलंय ते संकटापासून ती स्वतःचा बचाव करू शकते. म्हणजे जर महिला जर महिलाला मदत करत असतील तर नक्कीच समाजामधले जे काही गुन्हे आहेत ते गुन्हे नक्कीच कमी होतील. हो परंतु स्वाती मॅडम मी तुमच्याकडे येतोय की आपल्या एक ऐतिहासिक वारसा लाभलेला अशा आपल्या अहमदनगर जिल्हा आहे, अहमदनगर जिल्ह्यातला तर राजकीय आर्थिक सामाजिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्राचा एक महत्वाचा वारसा आपल्या कोपरगाव तालुक्याला लागलाय. नवे नवे तर संजीवनी विद्या प्राप्त आपल्या कोपरगाव तालुक्याला झाली आहे. म्हणजे गुरु शुक्राचार्यांचं वास्तव्य आपल्याकडे आहे, दंडकारण्य अभयाने आपल्याकडे आहे, प्रभू रामचंद्राने 14 वर्ष वनवास केला, प्रभू सीतामाई या ठिकाणी होती त्यांचं वास्तव्य आपल्या कोपरगाव तालुक्याच्या गोदावरी नदीकाठी आहे. म्हणून तर सीतामाईने जे कुंकू लावलं एका वृक्षाला थोडासा आश्रय घेतला कुंकू लावला आणि न कळतपणे आज ते वृक्ष खूप मोठं झालंय. त्या कालखंडातील लोकांनी त्या वृक्षाचं नाव घेऊन गावाला नाव दिलं कुमकुम स्थान. ते आपल्या तुम्हाला आम्हाला म्हणता आलं नाही, आपण त्याचा अपप्रवेश केला, आपण त्याचं नाव पाडलं कोकमठाण. त्या कुमकुम स्थानचा कोकमठाण कोपरगाव तालुक्याला खूप मोठा इतिहास आहे. त्या इतिहासाबद्दल मी बोलणार नाही पण मला बोलायचं काय मॅडम की एवढा मोठा इतिहास आपल्या कोपरगाव तालुक्याला असताना एक अशी विकृती अशी घडली आपल्याकडे कोपरगाव तालुक्याला की महिला दिनाच्या निमित्ताने मी मुद्दाम काढतोय आज की आपल्या एका शाळकरी मुलीवरती एका नराधामाने तिच्यावरती अत्याचार केलाय. मॅडम मुलगी खूप स्तब्ध होती, ज्यावेळेस तिच्याशी बोलणं नाही झालं, चर्चा केली गेली, दुरूनच बघितलं, आई वडिलांशी चर्चा केली, परिसर ते गाव खूप हळवळलेलं होतं, आईच्या डोळ्यातनं अशा अश्रूचा बांध फुटत होता, आई बोलत नव्हती, फक्त आईचा प्रत्येक डोळा सांगत होता हीच ती मुलगी आहे ती माझ्या पोटी जन्म घेतला, हीच ती मुलगी आहे जिला मी शिकवलंय. तो बाप रडत नव्हता पण बाप सांगत होता ह्याच बोटाने मी त्या मुलीला मोठं केलंय, माझी मुलगी कुठे आहे. मॅडम काय सांगाल मॅडम. खूप अवाक करून टाकणारा असा तुमचे आत्ताचे जे शब्द होते सर. नक्कीच परिस्थिती तशी घडतीये आणि कुठे ना कुठे आपण सर्व त्याला कारणीभूत आहोत, कारण प्रत्येक जण आपलं कर्तव्य इथे आज विसरलेलो आहोत की ज्या रामाच्या भूमीमध्ये आपण जन्म घेतला आहे, ज्या शुक्राचार्याचे आशीर्वाद आपल्याला लाभलेले आहेत ते फक्त आपण आता म्हणण्यापुरतेच मर्यादित ठेवलेले आहे, लोकांना सांगण्यापुरतेच मर्यादित ठेवलेले आहेत, परंतु जेव्हा प्रत्यक्ष कृती करण्याची किंवा संस्कार देण्याची वेळ येते तेव्हा कुठेतरी आपण म्हणतो मी नाही तू बरोबर, शिवाजी माझ्या घरी नाही तुझ्या घरी जन्मावा, अन्याय शेजारी झालाय माझ्या घरी नाही. तर जेव्हा हे मी पण सारून आपण कुठेतरी एकत्र येणार तेव्हा कुठेतरी परिस्थिती बदलायला सुरुवात होईल आणि कदाचित असे प्रश्न वारंवार उचलावेत आणि त्याचा वारंवार सर्वांनाच जाब विचारावा जेणेकरून खरंच आपल्याला सुद्धा स्तब्ध होऊन परत आत्मपरीक्षण करण्याची वेळ येईल की खरंच इथे हे सगळं घडत असताना आपण कुठे होतो, हे सगळं घडत असताना इनडायरेक्टली का होईना आपण दोषी आहोत, कारण आपल्या आपल्यामुळे समाज घडतोय, आपण ह्या समाजाचे कुठेतरी एक अंश आहोत आणि ह्याच समाजामध्ये
आपल्याच भगिनींच्या कुणाच्या तरी पोटी त्या मुलांनी जन्म घेतला ज्यांनी तो अत्याचार केला, आणि आपल्याच भगिनींपैकी कुणाच्या तरी पोटी ती मुलगी जन्मली तिच्यावर अत्याचार झाला, तर कुठेतरी आता ती जाणीव आपल्या सर्वांच्या मनात व्हायला हवी, तर ती पुढे तशीच सरकेल. रोहिणी मॅडम, मी तुमच्याकडे त्याच प्रश्नाला धरून येतो थोडस, की एक अशी काही घटना घडते आणि घटना घडल्यानंतर सपोज मी मुलगी आहे, मी तुमच्या समोर बसली, ही एक मुलगी आहे, माझ्यावरती अन्याय अत्याचार झालाय, हा झालाय अन्याय अत्याचार इयत्ता 4वीला असताना, त्यावेळेस नकळतपणे माझ्या वयाला आणि मला मनाला ठोसणारा हा प्रसंग होता, या संदर्भात मला धचा प अगदी कुठल्या प्रकारचा प्रसंग आणि काही घटना माझ्या मनाला नाहीये, पण तरीही मला ते बोचतंय केव्हा, मी महाविद्यालयीन जीवन जगत असताना घटना घडली माझ्या इयत्ता 4वीमध्ये, मी महाविद्यालयीन जीवन जगते आणि महाविद्यालयीन जीवन जगत असताना जर मला कुठल्या प्रकारचं शब्दाचं टॉर्चर त्या ठिकाणी होत असेल, एक महिला म्हणून मॅडम तुम्ही काय सांगाल? तर आता खर तर सांगायचं जर झालं की आपण ज्याला भूतकाळ म्हणतो त्यामध्ये किती जगायचं आणि कितपत जगायचं, यस नक्कीच, आणि मी प्रेझेंट मध्ये किती आहे मला वाटतं हे खूप महत्वाचं, यस यस, काय घडलं याच्यावर विचार करण्यापेक्षा मी किती सक्षम आहे, त्या मुलीची मानसिकताच म्हणजे अगदी तिच्या आईने असेल, तिच्या इतर कौटुंबिक कुटुंबामधले असणारे सगळे लोक असतील, इतर काही तिचे शिक्षक असतील, इतर काही तिचा मित्र परिवार असेल, मैत्रिणी असतील, या सगळ्यांची महत्वाची अशी एक भूमिका आहे, म्हणजे जे घडलंय ते विसरून जाणं आणि प्रेझेंट मध्ये आज मी जी आहे ती, आणि अशी कणखर भूमिका घेऊन त्या मुलीने आणखी भविष्यामध्ये खूप चांगली प्रगती करावी आणि पुढे जावं, म्हणजे तिनं स्वतः मनगटाच्या ताकदीप्रमाणे सक्षम व्हावं, आई भवानीची ती स्वतः स्त्री आहे, आई भवानीची शक्ती रूप ती स्त्री आहे, तिनं स्वतः ढाल बनून पुढे यावं, असं एखादा इन्सिडेंट घडतो आहे आणि मग त्यावर विचार करायचा आणि त्यामध्ये सगळं आयुष्य संपून जाऊ शकत, नक्कीच, आपण पुढे काहीतरी करणं गरजेचं आहे, त्यातून मी काय करणार, या मुलीची अशी भूमिका पाहिजे की नाही माझ्या बाबतीमध्ये हे जर घडलं तर असं इतर कोणाच्या बाबतीमध्ये घडता कामा नाही आणि मी घडूही देणार, बरोबर, स्वतःची सक्षम ती मुलगी म्हणजे मनाची ताकद तयार करायची, माझ्यावरती अन्याय अत्याचार घडला मी मान्य करते पण माझ्यानंतर अशा प्रकारची कुठली मुलगी तयार होणार नाही आणि मी दुसरी होऊ देणार नाही, अशा प्रकारचं तिला स्वतःच मन करायचं, नक्कीच. मनीषा मॅडम, मी तुमच्याकडे येतोय की काही मुली आज चांगल्या प्रकारचं शिक्षण घेत आहे, चांगल्या प्रकारचं विद्यापीठात शिक्षण घेत आहे, नावाजलेल्या अशा नकळतपणे कोपरगाव तालुका सोडावा लागतोय, आज शिक्षणाचं माहेरघर, मॅडम मी तुम्हाला मुद्दाम त्या प्रकारचं एक सांगतोय की शिक्षणाचं माहेरघर आपण पुण्याला मानतोय पण कोपरगाव तालुक्यामध्ये बऱ्याच साऱ्या प्रमाणामध्ये शिक्षण पूर्ण होत नाही, म्हणून काही कारणास्तव आपल्याला एमपीएससी असेल, वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यासक्रम असेल पूर्ण करण्यासाठी पुन्हा औरंगाबाद मुंबई अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नावाजलेल्या ठिकाणी संकुलात नव्हे तर शिक्षणाच्या मध्ये आपल्याला ते दार उघडावे लागतात, पण त्या ठिकाणी आपल्या मुली त्या ठिकाणी राहतात, त्या ठिकाणी आपल्या काही महिला राहतात, मग एक आई म्हणून कोणती जबाबदारी आईनं पार पाडावी त्या ठिकाणी, अंतर तर खूप मोठं आहे पुणे टू कोपरगाव, काय वाटतं? जेव्हा एखादी मुलगी असेल ती घर सोडून लांब राहते, सर्वप्रथम आईने तिला हे सांगितलं पाहिजे की काही हो पूर्ण घराचा आमचा तुला पाठिंबा आहे, पहिली गोष्ट म्हणजे जे काही होईल सपोर्ट तुला आहे, दुसरी गोष्ट तू जे काही करते ते कॉन्फिडेंटली कर आणि फक्त चुकीचं जे काही असेल, मग काय चूक आहे काय बरोबर आहे हे जे काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे ही नक्कीच आईची आहे, आईची आहे, हो तू काय करायचंय काय नको करायचंय, जर मुलीला जर व्यवस्थित आपण शिक्षण दिलंय तर मुलगी नक्कीच ते शिक्षण जे असेल त्यानुसार तिचा जो काही एक्सपिरियन्स असेल तो तसाच असेल, आणि जर आपण देताना काही चुकलो मुलीला माहिती देताना जर चुकलं असेल तर नक्कीच मग म्हणजेच थोडक्यात काय, मुलं कोणाला फॉलो करतात, त्यांच्या शिक्षकांना किंवा घरच्यांना फॉलो, घरच्यांना फॉलो करतात, घरातून जर आपण व्यवस्थित शिक्षण दिलंय स्वावलंबी केलंय मुलांना मग ते दुसऱ्या आपल्या इथेच दुसऱ्या शहरात काय किंवा दुसऱ्या देशात गेले काय मुलं तिथेही सेफच राहतील, पण त्यासाठी त्यांना घरून ते प्रशिक्षण मिळालं पाहिजे की बाहेर आपण कसं राहायचंय लोकांसोबत अनोळखी लोकांसोबत कसं राहायचंय कामाच्या ठिकाणी कसं राहायचंय किंवा तुम्ही जिथे जाल तिथे तुमचं कसं राहणार पाहिजे, बरोबर. तिन्हीची सांगड घालण्याची गरज आज आलेली आहे सर, शिक्षणाशिवाय आपण आज विचार करू शकत नाही आहोत एवढे शिक्षण महत्वाचं झालं आहे, संस्कार कुठेतरी मागे पडताय आणि एक स्त्री म्हणून एक आई म्हणून एक बहीण म्हणून आपली भूमिका आहे की मला आधी संस्कार माझ्या मुलांना द्यायचे आहेत, ते संस्कार त्याचा जन्म झाल्यावर नाही तर तो जेव्हा
माझ्या गर्भात आहे त्या दिवशीपासून ते संस्कार सुरू होतात, ती पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटी सुरू होते आणि तसं जन्मलेलं जन्माला आलेलं बाळ आणि त्याला परत आपण सर्वांनी घरच्या कुटुंबानी मिळून घडवून त्याला शाळेत शिक्षणासाठी पाठवण्या इतपत आता आपलं एक सुरळीत मार्ग सुरू झालेला आहे. पण नक्कीच अध्यात्म कुठेतरी कमी पडते, अध्यात्माची खूप गरज आहे. कारण आपण बघतोय की मुलं खूप व्हायलंट झालेत, आता पटकन चिडताय, पटकन राग येतोय, डायव्हर्ट होताय, नको त्या गोष्टी ते करताय आणि आपली भोवतालची परिस्थिती त्या गोष्टी करण्यासाठी त्यांना भाग पाडतीये. कुणाचा कंट्रोल नाहीये, प्रत्येक जण फक्त मी जन्माला आलोय आणि माझ्यासाठीच आलोय अशा कुठेतरी प्रवाहात वाहत जाते. आणि अध्यात्म जर त्याला जोड लागली तर नक्कीच अध्यात्माचा मुळे त्याची मानसिक संतुलन स्थिर राहील, त्याला शांतता मिळेल. मी काय बरोबर करतोय, जे संस्कार माझ्या आईने दिले तेच आज माझ्याकडे आहेत का? आम्ही आज हॉस्टेलला राहतोय आणि माझी आई घरी आहे, तरी सुद्धा तिचे त्या संस्कारचं कनेक्शन झालं पाहिजे. की सपोज माझ्या आईने शिकवलंय मला की नॉनव्हेज नाही खायचंय, आज मी प्युअर व्हेजिटेरियन आहे. बऱ्याचदा माझ्या समोर प्लेट येते आणि असं वाटतं हेल्थ साठी चांगलंय आपण ते खाऊया, परंतु ते प्लेट कडे बघितलं की आई दिसते. तर हा संस्काराचा पार्ट आहे की ती मला तिने शिकवलेलं आहे की आपल्याला नाही खायचंय, ते चांगलं नाहीये. आणि कदाचित तो संस्कार आज प्रत्येक मुलाच्या मनामध्ये एक आईने रुजवावा आणि अध्यात्माची जर त्याला जोड असेल तर नक्कीच एक चांगली पिढी घडेल. आणि हे काय आपण जे शब्द वारंवार यूज करतोय अत्याचार किंवा न ज्या घटना घडताय तर त्या कुठेतरी पूर्णपणे बंद होतील. बरोबर, खूप छान आणि सुंदर भाषेमध्ये आणि शब्दामध्ये मॅडम तुम्ही गुंफण घातली. रोहिणी मॅडम, मी त्याच प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडनं घेतोय की शिक्षण, संस्कार आणि अध्यात्म. शिक्षण तर मॅडमने जसं आता सांगितलं तर खूप खूप चांगलं, खूप खूप जबरदस्त छान मस्त सुंदर भाषण. शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. राहिली गोष्ट संस्कारांची, संस्कार तर प्रत्येक कुटुंबातून ते मिळतच असतात, त्या बाळाचं संगोपन पण होतच आहे. पण सर मला या गोष्टीचा आनंद होईल की मी स्वतः ज्या संस्थेमध्ये काम करते समर्थ सद्गुरु आत्मा मालिक माऊली, संपूर्णपणे ध्यानस्थ असणारी ही माऊलींची मूर्ती जी आहे, त्यांना अगोदर मी कोटी कोटी भावसुमनं अर्पण करते सर. आणि बाबांनी ज्या वेळेला शैक्षणिक संकुल उभारलं त्यावेळेला मुलांना शिक्षण देणं ही तर महत्वाची गोष्ट होतीच, पण त्याचबरोबर माझ्या मुलांना त्या बागेतील त्या सगळ्या फुलांना बरोबर कुठेतरी अध्यात्म काय आहे आणि अध्यात्माची जोड मिळाली. म्हणून सगळ्यात मोठा उपक्रम सर आमच्याकडे राबवला जातो तो म्हणजे ध्यान साधना. आणि अगदी तुम्ही छोट्या मुलांनाही विचारा, त्यांच्यावर ते बिंबवलं जात की प्रत्येक छोट्या गोष्टीतून त्यांना हे सांगितलं जात की ध्यान काय आहे, मग ते संस्कार म्हणा. अगदी आमच्याकडे तुम्ही बघा की 30 मिनिटांपर्यंत अशी काही मुलं आहेत की ते एकांतामध्ये ध्यानाला बसतात. बरोबर. आणि याचा सर पॉझिटिव्ह इफेक्ट आमच्याकडे असा आहे की साधारणपणे तुमचा कोणताही प्रोग्राम असू दे किमान 3 तासाची बैठक मुलं देणार म्हणजे देणार. बरोबर, शिक्षण, संस्कार आणि अध्यात्म अशी जोड खूप सुंदर अशी बाबांनी घातली आहे आणि त्याच्यासाठी अहोरात्र हे जे काम चालू आहे नक्कीच त्याचा मला खूप सगळा अभिमानही आहे. आणि संस्कार, शिक्षण आणि अध्यात्म नक्कीच हे सगळं त्रिवेणी संगम ज्याला म्हणता येईल हे असंच पुढे चालावं अशी माझी एक इच्छा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सगळ्यांसमोर या ठिकाणी सांगते. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपला अगदी कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. कारण कार्यक्रम आपला काल, आज आणि उद्या अशी महिलांची भूमिका या संदर्भातला आपण बोलतोय. मॅडम, तुम्ही खूप छान आणि सुंदर अशा नेतृत्व गुणाचा आज तुम्ही संपन्न आहात. चांगल्या प्रकारचे तुम्ही आज मार्गदर्शन केलंय. नकळतपणे काव्यपंक्ती सुद्धा आम्हाला छानशा प्रकारे ऐकायला भेटलं, म्हणजे तुमच्यातल्या काव्यपणाला आज आम्ही जागृत केलं असं म्हणायला काही हरकत नाही. परंतु मॅडम, तुमचा प्रत्येक शब्द आज आमची महिला खूप ऐकते, तुमचा प्रत्येक शब्द आज मैत्रीण खूप ऐकते, तुमचा प्रत्येक शब्द न कळतपणे माझी आई खूप ऐकते. पण आता मात्र तुमच्याकडनं असणारा शुभ संदेश, तुमच्याकडनं असणारा जो सल्ला आणि न कळतपणे तुमच्याकडे असणारा जर कान पिचकी जर असेल तरी चालेल मॅडम, एक संदेश द्या. जागतिक महिला दिनानिमित्त सर्व आज सर्वच महिला आपापल्या पदावरती खूप मोठ्या ठिकाणी बसलेल्या आहेत. त्यांना संदेश देण्याला मी सध्या खूप लहान आहे देण्यासाठी, परंतु जे काही मी शिकलीये, जे काही मी ऐकलंय,
तर त्यातनं स्त्री तुझा गौरव तुला आता करायचा आहे. कार्येषु दासी, कर्णेषु मंत्री, भोजेषु माता, शयनेषु रंभा, रूपेषु लक्ष्मी, क्षमेषु धरत्री, शतधर्मयुक्ता, कुलधर्मपत्नी. किती गुण आपल्यामध्ये आहेत आपल्याला ते ओळखायचे आहेत. स्त्री ही सर्व गुण संपन्न का म्हटली जाते हे कारण आपल्याला माहिती करायचे आहेत. आज स्त्री प्रत्येक घराचा कणा आहे. एका घरामध्ये जर स्त्री नसेल तर त्या घराला घरपण उरत नाही हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर अशा स्त्रीला आज मला असं सांगायचं आहे की आपल्यावरती खूप मोठी एक जबाबदारी आहे, घराची असू दे किंवा समाजाची असू दे किंवा पिढी घडवण्याची असू दे, त्यामध्ये आपल्याला आपला रोल चोख पार पाडायचा आहे. खूप मोठे डायव्हर्शन आता सध्या आपल्याला दिसत आहे. आपण मीडियाच्या माध्यमातनं, इंटरनेटच्या माध्यमातनं थोडंसं भरकटत जातो आहे. नक्कीच इंटरनेटचा जर योग्य वापर आपण केला, महिलांनी जर टेलिव्हिजनचा योग्य वापर केला तर खूप चांगल्या गोष्टी आपल्याला आत्मसात करता येतील. आपल्या समोर खूप स्त्रिया आहेत ज्यांचा आदर्श आपण घेऊ शकतो. त्यामध्ये सुधा मूर्ती असतील, सिंधुताई सपकाळ असतील किंवा इंदिरा नुई असतील, या महिला शून्यातनं वरती आलेल्या आहेत. त्यांच्याकडे काही नसताना त्यांनी त्यांच्या स्वबळावरती आज जग जिंकलेलं आहे आणि आपल्यालाही तेच करायचं आहे. आपण ते करू शकतो याची खात्री आहे. फक्त आपल्याला आपल्यातला गुण बाहेर काढायचा आहे. त्यासाठी छोट्या टिप्स की तुम्ही टीव्ही बघता, इंटरनेट तुमच्याकडे आहे, युट्यूबवरती खूप खूप काही आपण बघत असतो, तर नक्की रोज एक असं प्रण करा की मी एक चांगल्या स्त्रीचं कुठलं तरी मुलाखत बघीन, तिचं कुठलं तरी परफॉर्मन्स बघील, जेणेकरून माझ्यातली शक्ती एकटवेल आणि मी ती घेऊन बाहेर निघेल आणि एक सक्षम स्त्री म्हणून जगापुढे येईल. कारण आपण घडलो, आपल्यात बदल जर घडला तर समाजात घडणार आहे. हे आपल्याला आपल्यापासून सुरुवात करायची आहे. आणि आज स्त्री, आज जो आपण महिला दिन इथे साजरा करतो आहे, हा महिला दिन साजरा करण्याची आपल्याला गरज पडणार नाही. तर एक दिवस असा येणार आहे सर की पुरुष दिन आम्ही महिला साजरा करणार आहोत. सो त्यामुळे आता आपल्याला स्वतःतल्या क्वालिटीज ओळखून पुढे जायचं आहे. ऑल द बेस्ट. खूप छान आणि सुंदर अशा शब्दामध्ये खरं तर मॅडमनी मार्गदर्शन केलंय, शुभ संदेश दिलाय आणि चुकणारे आणि न कळतपणे थोडस हातही त्यांचा तिथंच थांबवलं का बाईंनो आणि बहिणींनो मैत्रिणींनो तुम्ही इथेच थांबा कारण हे आपल्यासाठी योग्य नाही. अशा सोशल मीडियावरती मॅडम तुम्ही खूप सारा शुभ संदेश दिलात. रोहिणी मॅडम तुमच्याकडनं सुद्धा ही एक कार्यक्षम शिक्षिका आहात, समुपदेशन तुम्ही तुमच्या संकुलामध्ये करतात. आता मात्र आमच्या सर्व महिला भगिनींसाठी एक शुभ संदेश. जागतिक महिला दिन 8 मार्च जो आहे या निमित्ताने मी फक्त एकच संदेश देऊ इच्छिते. अशा सर्व महिला ज्या काही आहेत, अगदी शेतामध्ये राबणारी माझी प्रत्येक भगिनी असेल तर अगदी खूप मोठ्या पोस्टवर काम करणाऱ्या सगळ्या स्त्रियांसाठी, की पहिली गोष्ट खूप मोठा अभिमान पाठीशी नेहमी बाळगा की मी एक महिला आहे. ही गोष्ट सातत्यानं स्मरण करत राहा. आणि जी भारतीय संस्कृती आहे ज्यामध्ये आपण सगळे, तुम्ही आम्ही सगळे लहानाचे मोठे झाले आहोत, की ज्याला पुरुष प्रधान संस्कृती म्हटलं जात आहे, पण कधीही विसरू नका, पुरुष प्रधान संस्कृती जरी असली तरी संसार मात्र अजूनही स्त्री स्वरूपच आहे, स्त्री स्वरूपच आहे. धन्यवाद मॅडम, खूप सारे आणि छानसा सुंदरशा मार्मिक शब्दामध्ये तुम्ही आपला शुभ संदेश दिलात. मनीषा मॅडम तुमचाही एक शुभ संदेश किंवा तुमच्या सदिच्छा आमच्या भगिनीसाठी काय असं? सर माझा एक संदेश असेल माझ्या भगिनींसाठी. सर्वप्रथम मी माझ्या सर्व भगिनींना जागतिक महिला दिनांच्या शुभेच्छा देते. आणि माझा संदेश जर सांगायचा झाला तर महिलांना जो काही बदल समाजाकडून अपेक्षित आहे तो बदल आधी त्यांनी स्वतःमध्ये घडून आणला पाहिजे. बरोबर. म्हणजे त्यांनी जर त्यांना वाटतं की स्त्रीला सन्मान मिळाला पाहिजे तर त्यांनी स्वतः आधी स्वतःचा सन्मान केला पाहिजे. मी एक महिला आहे, मी काही एक दुय्यम नाहीये किंवा मी कपला नाहीये. त्यानंतर जो काही समाज घडवण्याचं जे काही काम आहे स्त्रीकडे, मग समाज म्हणजे काय असतो, आपलं जे काही कुटुंब आहे तो एक समाजाचाच पार्ट आहे किंवा लघु समाज आहे. जर कुटुंब व्यवस्थित घडलं तर समाज व्यवस्थित घडेल. म्हणजे आपण जसं म्हणतो शर्टचं एक बटन जर चुकीचं लागलं तर पुढचे सगळे बटन चुकीचे लागतात. म्हणजे जर कुटुंब जर व्यवस्थित आपण सांभाळलं तर पुढचा समाज व्यवस्थितच राहणार. म्हणजे मग स्त्रीची ती एक जबाबदारी म्हणा की जो काही कुटुंबाची घडी व्यवस्थित बसवायची. म्हणजे आताच्या स्त्रीचं काय होतंय की ऑफिस म्हणजे करिअर आणि घर या दोन याच्यावरती तिची कसरत चालू आहे. तर ती कसरत करताना तिला दोन्ही साईडने काय करायचंय की बॅलन्स मेंटेन करून
म्हणजे मुलांवरती संस्कारही झाले पाहिजेत आणि तिचं करिअरही झालं पाहिजे. बरोबर. या दृष्टीने तिचं वर्क असलं पाहिजे. बरोबर. म्हणजे नक्कीच समाजही तिला त्यानुसार स्थान देईल. धन्यवाद मॅडम. तुमचा सासर आहे मॅडम. एक छानसा उखाण्याकडे मी येतोय. म्हणजेच एक छानसा शब्द पण उखाणा आहे. कुठल्या शब्दाची सुरुवात ऊन होत नाही पण उखाण्यानं ऊ होतो. आता मात्र मॅडम उखाणा छानसा ऐकायचं आहे आम्हाला. खूप सुंदर असं एक नातं असतं, पती पत्नीचं नातं, आणि त्या पती पत्नीच्या नात्यानंतर सासर येत. आता उखाणा तर घ्यायचंच आहे, पण एक खूप छान गोष्ट मला एक सर्व स्त्रियांना सांगावीशी वाटते की जेव्हा एखादी स्त्री एका पुरुषाच्या एक पाऊल मागे उभी असते तेव्हा तिला समाज किंवा समाजातल्या दुसऱ्या सो कॉल ज्या फॉरवर्ड स्त्रिया असतात त्या तिला कुठेतरी रूढीवादी म्हणतात, ऑर्थोडॉक्स म्हणतात. परंतु मला असं वाटतं की आपण सर्व स्त्रियांनी पतीच्या नेहमी एक पाऊल मागेच राहावं. त्याचं कारण असं आहे की स्त्री ही नेहमी स्थिर असते. स्त्री ही शक्तीचं स्वरूप समजली जाते आणि तिला गॅरंटी आहे की हा पुरुष कधीतरी डगमगणार आहे आणि तो डगमगताना ती त्याच्या मागे त्याला आधार द्यायला पाहिजे. म्हणून स्त्री ही नेहमी पुरुषाच्या मागे उभी असली पाहिजे. ही गोष्ट मला आज सर्व स्त्रियांना सांगावीशी वाटते, कारण की वारंवार आपण म्हणतोय सर उखाणं घेण्याची गोष्ट निघाली आहे, परंतु वाढते डिवोर्स आज एक खूप मोठा समाजातला प्रश्न बनलाय. कारण कोणीच कुणाच्या मागे राहायला तयार नाही आहे. तर खालीपणात सुद्धा एवढं कौतुक असू शकतं हे स्त्रियांनी आज समजून घेण्याचं आहे की स्त्री कधी डगमगणार नाहीये पण पुरुष कधीतरी डगमगू शकतो आणि त्याला सावरण्यासाठी त्याची बायको त्याच्या पाठीमागे उभी पाहिजे. सो ह्यानीच मी माझ्या उखाण्याची सुरुवात करीन. अंत नाही माझ्या ऐश्वर्याला, अंत नाही माझ्या ऐश्वर्याला, किती वर्णवू या शांत स्वभावाला, संदीप रावांचं नाव घेता सुख लागे जीवाला, सुख लागे जीवाला. नक्कीच मॅडम, तुमच्या कर्तृत्वाला, तुमच्या नेतृत्वाला, समता इंटरनॅशनल स्कूलच्या शैक्षणिक धोरणाला आणि शैक्षणिक उद्दिष्टाला नक्कीच तुम्हाला सुख लाभणार आहे. रोहिणी मॅडम, तुमच्याकडे पण येतोय. तुम्ही एक शैक्षणिक संकुलामध्ये आहात, स्वतः प्राध्यापिका आहात, मुलांना थोडस एबीसीडी तुम्ही शिकवलं असेल, ए फॉर काय, बी फॉर काय, सी फॉर काय. परंतु आज तुमचे विद्यार्थी ऐकताय की मॅडमच्या मुखातनं आता छानसा उखाणा, अर्थात सरांचं नाव घ्यायचंय, हो म्हणायचं नाही, अहो म्हणायचं नाही, उखाणा ऐकायचं. आता खूप मोठा प्रश्न मी निर्माण केलाय. मुलांना शिकवणं वेगळं आणि असं उखाणा वगैरे घेणं ही गोष्ट थोडीशी वेगळी वाटतीये. पण तरी पण एक प्रयत्न करते छोटासा. मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर, मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर, जितेंद्र रावांनी केलं मला सौभाग्याचं आहे. नक्कीच, तुमच्या विवाहबंधनामध्ये ज्यावेळेस तुम्हाला मंगळसूत्र दिलं गेलं त्या दोन वाट्या होत्या, त्या दोन्ही वाट्यांची भूमिका तुम्हाला करायची होती सासर आणि माहेर. की दोन्ही वाट्या मुद्दाम सारख्या असतात, की ज्याप्रमाणे माहेराची भूमिका असते तीच भूमिका बाई तू सासरी गेल्यावर कर, म्हणून त्या दोन वाट्या सारख्याच असतात, कधी एक कमी जादा नसते. अर्थात तुम्ही छानसा उखाणा घेतलाय. मनीषा मॅडम, मी तुमच्याकडे येतोय की एक छानसा उखाणा मात्र घ्यायचा आहे. सर पण कान लावून ऐकत असतील की आता आमच्या सौभाग्य होती, काय उखाणा घेतात. आणि मला आधुनिक असले तरी ठेवते थोरा मोठ्यांचा मान, आधुनिक असले तरी ठेवते थोरा मोठ्यांचा मान, रवींद्र राव देतात स्त्री जातीला सन्मान. वा, या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सन्माननीय मनीषा मॅडम, रोहिणी मॅडम आणि स्वाती मॅडम अत्यंत सुंदर आणि छानशा अशा कर्तृत्ववान शब्दामध्ये या तिन्ही माझ्या भगिनींनी स्त्री शक्तीने दिलाय. अर्थात आईच्या आईपणाला शुभेच्छा दिलाय, बहिणीच्या प्रेमाला शुभेच्छा दिलाय आणि मैत्रिणीच्या नावाच्या विश्वासाला शुभेच्छा दिलाय. उभ्या आयुष्यातील प्रत्येक स्त्री शक्तीला शुभेच्छा दिल्या. या तिघींनाही, या तिन्ही शक्तींना, या तिन्ही स्त्री शक्तीला, स्त्री जातीला अर्थात जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. अर्थात या ठिकाणी आपला जो जागतिक महिला दिनाचा जो कार्यक्रम होता, आपल्याकडे जे पाहुणे आलेले होते त्यांच्या वतीने आपण हा कार्यक्रम, त्यांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम केला होता. समता इंटरनॅशनल स्कूलच्या सन्माननीय मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय स्वातीताई कोयटे, त्याचबरोबर गुणवत्तेच्या क्षेत्रामध्ये आपला गुणवत्तेचा डोंगर ज्यांनी उभा केलाय, अर्थात विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचलित आत्मामालिक शैक्षणिक संकुलातील आत्मामालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुलाच्या समुपदेशन एक कार्यक्षम शिक्षिका सन्माननीय रोहिणी वसंतराव सूर्यवंशी मॅडम अर्थात खोत, या सन्माननीय मॅडमकडनं आपण ती माहिती, सगळं काही कार्यक्रम या ठिकाणी केलाय. त्याचबरोबर कोपरगाव तालुक्यातील एक नावाजलेलं शैक्षणिक संकुल अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये
डिग्री डिप्लोमाच्या माध्यमातून नव्हे तर वेगवेगळ्या प्रकारच्या कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्था पोहोचली आहे. अशा संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेमध्ये संजीवनी आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स या ठिकाणी आपली प्राध्यापिकाची एक महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडणारे सन्माननीय मनीषा मॅडम या तिन्ही शक्तीच्या माध्यमातून हा जागतिक महिला दिन आपण या ठिकाणी साजरा केलाय. त्यांचा प्रत्येक शब्द माझ्या बहिणीसाठी, माझ्या मैत्रिणीसाठी, माझ्या प्रत्येक असणाऱ्या आईसाठी आणि आईतील असणाऱ्या आईपणासाठी प्रत्येक शब्द घ्या, कानपूर्वक ऐका. नक्कीच प्रत्येकाचं जर कुठं चुकत असेल तुमच्या सर्वांचा कान धरल्यासारखी बाजू नक्कीच या ठिकाणी होत असेल. तिघींकडनंही खूप छान आणि सुंदरशी माहिती या ठिकाणी दिली आहे. मी S24 न्यूजच्या माध्यमातून तुमच्याही तिन्ही शक्तीला खूप खूप सलाम करतो. नक्कीच धन्यवाद.